आजची आपली रेसिपी आहे झणझणीत काळे मटण। हे 750 ग्रॅम बोलायचे मटण। त्यासाठी लागणारे मसाला हे 2 लसणाच्या पाकळ्या मी सोलून ठेवलेले आहेत, आले 2 इंच, कोथिंबीर अर्धी वाटी, 7 ते 8 हिरव्या मिरच्या मी अशा गॅसवर बारीक भाजून घेतलेले आहेत, हे अर्धी वाटी खोबरे आहे आणि हे 4 कांदे आहेत, त्याला देखील मी चांगले गॅसवर भाजून घेतलेले आहे, 4 चमचे लाल तिखट, चवीनुसार मीठ, 2 चमचे हळद आणि गरम मसाला, दही पावशेर, फोडणीसाठी बारीक चिरलेले 2 मोठे कांदे, हा इंद्रायणी तांदूळ आहे, हा मी 1/2 किलो घेतलेला आहे, त्याला चांगले 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। भातासाठी लागणारे साहित्य 2 ते 3 तमालपत्रे, 1 चमचे जिरा, 4 लवंगा, बादल फूल 1, 7 ते 8 काळी मिरी आणि दालचिनी 2 ते 4। प्रथम मटणाला आपण 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ घालून 5 ते 10 मिनिटं मॅरिनेट करून घेऊया। आता मी गॅसवर कुकर गरम करायला ठेवलेला आहे, त्यात मी 2 चमचे तेल सोडते। आपण मटण शिजवून घेऊया। फोडणीसाठी आपण हा बारीक चिरलेला कांदा सोडणार आहोत। कांदा चांगला लालसर झाला, मॅरिनेट केलेले मटण सोडणार। आता आपला कांदा चांगला लालसर झालेला आहे, आता आपण यात मटण सोडू। तेलामध्ये एक चांगले 5 ते 10 मिनिट परतून घेऊया। 10 मिनिट बटणाला मी चांगलं तेलामधून परतून घेतलेलं आहे। हे बघा, मी इथं पाणी गरम करायला ठेवलेले आहे, आपले पाणी हे चांगले उकळलेले आहे। आता उकळते पाणी आपण मटण बॉईल करण्यासाठी टाकणार आहोत। मी साधारण 4 शिट्ट्या घेणार आहे मटण शिजवण्यासाठी। आता आपण इंद्रायणी तांदळाचा जीरा राईस करणार आहोत, त्यासाठी मी आता कुकर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आणि लोण्याचं साधं तूप 2 चमचे सोडणार आहे। तूप आपले चांगले गरम झालेले आहे, त्यात मी तमालपत्र, दालचिनी, लवंग, बादल फूल, काळी मिरी आणि जिरे इत्यादी साहित्य सोडणार आहे। हा फोडणीसाठी कांदा देखील मी सोडणार आहे बारीक। जिंजर गार्लिक पेस्ट, आता यात मी हा इंद्रायणी तांदूळ सोडत आहे। तांदूळ चांगला परतलेला आहे, यात मी चवीनुसार मीठ टाकते आणि पाणी सोडून त्याच्या 3 शिट्ट्या करून घेते। सुके मटण करून घेणार आहोत, त्यासाठी मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि त्यात मी 5 ते 6 चमचे तेल सोडणार आहे, 3 चमचे साधं तूप सोडणार आहे। मी हा सर्व मसाला या तेलात सोडणार आहे। काय आपल्या मसाल्याला चांगलं तेल सुटू लागलेलं आहे। गॅस चुकले मी बारीक केलेली आहे आणि 4 चमचे दही मी यात सोडत आहे, हे पण एकजीव करून घेते। आता हे सर्व मसाले मी या मसाल्यात सोडत आहे। चांगलं परतून घेऊया। यातला 1/2 मसाला मी ह्या इथं मी रस्सा भाजी करण्यासाठी ठेवलेला आहे। आपलं उकडलेलं मटण आहे, त्यात 1/2 मसाला सोडणार नाही, 1/2 मसाल्याचं मी सुक्क मटण करणार आहे। आपला मसाला चांगला तयार झालेला आहे, यातला 1/2 मसाला मी ह्या
रस्से भाजीत सोडणार. त्याला चांगलं परतून घेऊया आणि एक 10 मिनिटाला बारीक फ्लेमवर ठेवू. पहा आपले हे सुक्के मटण हा रस्सा भाजी देखील बघा, याला तर्री बघा कशी मस्त आलेली आहे. आपले मटण शिजवून तयार आहे. आता मी ही डिश सर्व करून तुम्हाला दाखवते.